all of you good morning all students today we are going to learn chapter number is eight a great leader standard fourth subject english chapter number eight a great leader first introduction to myself Nashiket kalesan manurkar maharaj english school shurur kasa district with a great leader mahatma gandhi was one of the greatest leader of the world Mahatma Gandhi was one of the greatest leaders of the world. Other leaders win wars by hurting others and killing them. Mahatma Gandhi did not use any weapons and weapons like guns, rifles, or bombs. And yet, he won the war of India's independence. People lovingly called him Bapu or Bapuji, father of the nation. Who was the great leader of the world? Mahatma Gandhi was one of the greatest leaders of the world because other leaders win wars by hurting others and killing them. But Mahatma Gandhi did not use any war arms and weapons like guns, rifles, or bombs, and yet he won the war of the Indians' independence. Because Mahatma Gandhi वाज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ द वर्ल्ड बिकॉज अदर लीडर्स विन वॉस बाय हर्टिंग अदर्स अँड किलिंग दे महात्मा गांधी का ग्रेटेस्ट लीडर्स होते कारण की दुसऱ्या लिडरने हर्टिंग करून त्या ठिकाणी किलिंग त्या ठिकाणी इंग्रज सरकारला ब्रिटिश सरकारचे जे जे पीपल्स होते त्या जे ऑफिसर होते त्यांना मारून त्या ठिकाणी त्यांनी इंडिपेंडन्स करण्यास हतबार लाभ भट्ट महात्मा गांधी एक ऐसा आदमी है ऐसा एक लीडर है कि जिसने बिना राइफल से के बिना बॉम्ब के बिना बंदूक से क्या कर दिया इंडिया को इंडिपेंडेंस कर दिया आजाद कर दिया उसके लिए पीपल उनको कहते हैं कि बापू बापू जी फादर ऑफ द नेशन राष्ट्रपिता कहते हैं इनको क्या कहते हैं राष्ट्रपिता गांधी जी वॉज अ मैन ऑफ आयरवील इफ ही डिसाइडेड टू डू ही डिड इट नो मैटर हाउ डिफिकल्ट इट वन डे ही डिसाइडेड दैट ही वुड एन अर्ली मॉर्निंग प्रेयर एवरी डे फ्रॉम दैट ऑनवर्ड्स ही द प्रेयर गांधीजीने एकदा ठरवलं की एकदा ठरवलं की आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती डिसाइडेड एकदा चूज केली तर ती हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल सक्सेसफुल करतात काय करतात सक्सेसफुल करता, नो मॅटर हाऊ डिफिकल्ट ला इट वाज त्यांना कुठलाच डिफिकल्ट होऊ शकत नाही ही डिसाइडेड दॅट ही वूड हॅव अॅन अर्ली मॉर्निंग प्रेयर त्याने एकदा मॉर्निंग प्रेयरची काय घेतली शपथ घेतली एकदा ठरवलं की मी इच अँड एव्हरी डे म प्रेयर घेणार आणि ती प्रेयर त्यांनी स्टार्ट केली त्यांची त्यांच्या लाईफच्या लास्टपर्यंत शेवटपर्यंत ती मॉर्निंग स्टार्ट होती फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही नेव्हर मिस्टर द प्रेयर गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स बघा गांधीजीचं लॉट ऑफ कशाला इम्पॉर्टन्स होतं ट्रूथला होतं सिम्प्लिसिटीला होतं नॉन व्हायलन्सला होतं दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स ते कधी दुसऱ्याला हर्टिंग करत नव्हते गांधीजीचा ड्रेस कसा होता सिम्पल होता गांधीजी ड्रेस वॉज व्हेरी सिंपल जास्ट लॉइन क्लॉथात धोती वार न अबाउट लाईक नीज अँड समटाइम्स अ शॉ कुड हे नॉट एफर्ट फॅन्सी फॅशनेबल ऑफ कोर्स ही कूड डी सिंपल लॉइन क्लॉथ वॉज अ डेलिबरेट चॉईस हाऊ डीड ही कम टू मेक दी चॉईस आणि गांधीजींचं जे इम्पॉर्टन्स होतं ट्रूथला होता सिम्पलिसिटी नॉन नॉन व्हायलन्सला होतं म्हणजे अहिंसाला होतं बघा एक त्या ठिकाणी त्यांचं ट्रूथला होतं एक गाल म्हणजे लक्षात आजही म्हणतात की गांधीजीची स्टाईल वापरा गांधीजीचा अन प्रकारे त्यांची मुवमेंट करा आणि मुवमेंट करून त्यांनी त्या ठिकाणी अनेक प्रकारे लोक काय करतात आंदोलन करतात गांधीजीचं असं होतं की जर त्यांना एका गालात मारलं तर दुसरा गाल द्यायचे आणि लक्षात घ्या पुन्हा ते कधीच फॅशनेबल नव्हते आजचे नवीन पुढारी नवीन लिडर त्यांना ड्रेस म्हणजे त्यांचा बघितलं तर जबरदस्त आउटस्टँडिंग असतो त्यांचा त्यांना आउटस्टँडिंग असतो जो व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट ती काय ते एक जबरदस्त इस्त्री करून असते पण हा जो लिडर होता गांधीजी कुठल्या प्रकारचं फॅशनेबल नव्हतं त्या प्रकारे एक सिंपल राहणीमान होतं आणि बघा म्हणूनच बघा बी सिंपल वाज अ डेलिव्हरी चॉईस हाऊ डीड ही कम टू मेक दिस चॉईस वन्स गांधीजी वाज ऑन अ लेक्चर टूर इन ओडिसा युजली मेन अँड वुमन गॅदर इन लार्ज नंबर टू लिसन टू हिम इन ओडिसा हाऊ वेअर वुमन वेअर नॉट सीन ॲट दिस पब्लिक मिटिंग ऑर लेक्चर्स ऑन मेकिंग इनक्वायरीज गांधीजी फाउंडेड द पीपल इन द पार्ट ऑफ द कंट्री वेअर सो पुअर दॅट डिअर वुमन फॉक हॅड नॉट अ डिसेंट Thing To wear, therefore, they kept away from public functions. Gandhiji was deeply pained to hear this from that day. He decided to wear the bare minimum of clothes, be it cold or hot. He never changed his. सिम्पल ड्रेस कशामुळे गांधीजीने असा ड्रेस घातला कारण की ज्यावेळेस ओडिसामध्ये टूरला गेले ते लेक्चर दिलं लेक्चर चालू असताना त्यावेळेस वुमन फॉक म्हणजे लेडीज त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या नव्हत्या महिला नव्हत्या त्यावेळेस गांधीजींनी त्यांनी इन्क्वायरी केली इन्क्वायरी केल्यानंतर असं समजलं की लेडीजला कपडे घालणे म्हणजे पुरेसे कपडे नाहीत हा आपल्या भारत देशाचा दुर्दैवय आहे ज्यावेळेस हे आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ब्रिटिश सरकार किती जरी उपाययोजना करत असलं तरी जोपर्यंत माझा देश इंडिपेंडन्स होत नाही जोपर्यंत माझा देशामध्ये सर्व लोकांना कपडे पोहोचत नाहीत पुरत नाहीत तोपर्यंत सगळे लोक कपडे पूर्ण ड्रे, शरीरावर ड्रेस पूर्ण घालीत नाहीत कपडे घालीत नाहीत तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारचा ड्रेस माझ्या सुद्धा शरीरावर ड्रेस परिधान करणार नाही मी सुद्धा माझी धोती आणि एक शॉल एवढंच या ठिकाणी माझे इथे करणार हे कुणी ठरवलं महात्मा गांधींनी म्हणूनच आपण महात्मा गांधी वाज वाज वन ऑफ द ग्रेटेस्ट लिडर ऑफ द वर्ल्ड म्हणतो का म्हणतो त्याचं कारण आहे कारण की देशाच्या बघा हितासाठी जो माणूस आजही कपडे घालीत नव्हता म्हणजे त्यावेळेसही कपडे घालीत नव्हता तो महात्मा गांधी पूर्ण ज्यावेळेस इंडिपेंडन्स इंडिया झाला त्यावेळेस तोपर्यंतसुद्धा त्यांनी कपडे घातले नव्हते कारण की माझा देश गरीब आहे मला माझा देश माझा माझ्या देशातल्या सर्व लोकांना कपडे त्या ठिकाणी पूर्ण शरीरावर घालायला जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा माझ्या शरीरावर पूर्ण कपडे घालत नाहीत सुद्धा अशाच प्रकारे हाफ ड्रेस घालणार मग त्यामुळंच आपण म्हणतो की महात्मा गांधी वाज वन ऑफ द ग्रेटेस्ट लिडर ऑफ द वर्ल्ड आणि टॅज बिकॉज ऑदर लिडर्स काय केलं त्यांनी वाज बाय हर्टिंग ऑदर्स किलिंग केलं हर्टिंग केलं त्यांनी यूज वेपन केलं अदर लिडरनी न रायफल वापरलं बॉम्ब वापरलं आणि त्यांनी त्यांनी इंडिपेंडन्स भारत देश करण्यासाठी महत्त्वाचा हातभारायला बट महात्मा गांधीजी नो no यूज गन्स रायफल्स और बॉम्ब्स बट इंडिया वाज काय केला इंडिपेंडन्स पण इंडियाने केला आणि म्हणूनच लोक पीपल लव्हिंगली त्यामुळे त्याला बापू म्हणतात बापूजी म्हणतात और एवढंच नाही तर फादर ऑफ द नेशन राष्ट्रपिता म्हणतात मानुरकर महाराज इंग्लिश स्कूल चॅनलमार्फत मी नाशिकेत काळे आपल्याला या ठिकाणी व्हिडिओद्वारे अपलोड करून तुम्हाला चॅनल चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ काय करणार अपलोड करून शेअर करणार तुम्ही ती लिंक ओपन करून त्या ठिकाणी तो व्हिडिओ पूर्ण त्या ठिकाणी बघायचा आहे आणि पूर्ण जे या ठिकाणी या चॅप्टरवर आपण प्रकारे हा व्हिडिओ अपलोड केला प्रकारे आपण शेअर करून तुम्हाला लिंक पाठवली तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण त्या ठिकाणी लिसन आणि वॉच म्हणजे बघायचा आहे आणि त्याप्रकारे मी सांगितलेले क्वेश्चन आन्सर तुम्ही काय करायचे आहेत मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर सेंड करायचे माझा व्हॉट्सॲप नंबर आहे एट टू सेवन फाय नाईन फोर वन सेवन एट वन मा नाशिकेत काळे या ठिकाणी आपली रजा घेत आहे स्टे होम स्टे सेफ थँक्स